हरिओम श्रीराम अंबज्ञ, मी अनुश्री वीरा अनिल भालेकर, वाले स्टेट उपासना केंद्र ठाणे। मी बापूंकडे 2003 सालापासून येत आहे, तेव्हापासून रोजचेच अनुभव खूप येतात। त्यातला एक आज एक अनुभव सांगणार आहे जो कोरोनाच्या काळात घडलेला आहे। गेल्या वर्षी 2021 जानेवारीमध्ये माझ्या मोठ्या मुलाला ताप येत होता आणि डॉक्टरने सगळ्या टेस्ट केल्या, त्या सगळ्या निगेटिव्ह होत्या। म्हणजे 2-3 दिवस ताप येत होता, त्याच्यामुळे लगेच करायला सांगितल्या आणि कोरोना पण टेस्ट केली, पण ती निगेटिव्ह आली। त्यावेळेस असे 7-8 दिवस गेले आणि त्यानंतर एक दिवस तो असाच टॉयलेटमध्ये गेलेला असताना तिथे चक्कर होऊन पडला आणि थोडा आम्ही हात मारतो त्याला, कारण आम्हाला खूप मोठा आवाज आला आपटल्याचा। तर त्याला हात मारतो तर तो का ओ देईना, थोडा 1 मिनिटानंतर तो बाहेर आला। बाहेर आल्याच्या नंतर तो एवढा घाबरला होता की त्याचे डोळे लाल झाले होते, अंग घामाने भिजलं होतं आणि त्याला का बोलता येईना। पण नंतर थोड्या वेळाने सावध झाल्यावर त्याने सांगितलं की मम्मी, मला असं वाटलं की माझं हृदय बंद पडले आणि मी म्हणजे काहीच कळेना, त्याला काहीच समजत नव्हतं। नंतर थोड्या वेळाने आठवलं, म्हणतो मी की टॉयलेटमध्ये माझा पाय गेला होता आणि समोरच्या भिंतीवर डोकं आपटलं होतं, एवढंच कळलं। तर मिस्टर पण घरी होतं, लगेच त्याला डॉक्टर घेऊन गेले। डॉक्टर म्हणाले काही विशेष नाही आहे, नॉर्मल आहे, असं एवढं झालं। आणि काय नाही म्हटलं तर रिपोर्ट पण सगळं नॉर्मल, त्याच्यामुळे आम्ही बिंदास होतो। थोडे दिवस गेले, 1 जानेवारी 21 तारखेला माझी बहीण मीना वीरा ठसाळे शिरोडकर उपासना केंद्र, ती प्रेग्नंट होती 5 महिन्याची, तिची मुलगी, मोठी मुलगी आणि ती दोघी अशा आले होते थोडा आराम करायला वगैरे असं। तर ती आली 21 तारखेला आणि 22 तारखेला तिचे सासरे तिथे परळा तिथे ते एक्सपायर झाले आणि दुसऱ्या दिवशी एक्सपायर झाले 22 तारखेला, 23 तारखेला त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला। तर त्याच्यामुळे आम्ही ते घाबरलो। मिस्टर म्हणाले की ह्यांना दोघींना लगेच चेकिंगला नेलं टेस्ट करायला। तर त्यावेळेस तर त्यांचे काही आले नाही, पण 1 दिवसमध्ये गेला, 2 दिवसांनी जो रिपोर्ट होतो तो बहिणीचा पॉझिटिव्ह आला। तर आम्ही खूपच घाबरलो, कारण एकतर ती प्रेग्नंट होती 5 महिन्याची, आता म्हटलं काय करायचं। तिचा पॉझिटिव्ह आला, त्याच्यामुळे आम्ही मग सगळेच ॲक्च्युली आम्ही लिनोमेरा पाटीलकरांना फोन केला, त्या म्हणाले की तुम्ही सर्वांनीच चेक करा म्हणून, म्हणून आम्ही सगळीच गेलो। तर त्यावेळेस आमचं निगेटिव्ह आलं आणि माझ्या मुलाचं पॉझिटिव्ह आलं। तर खूपच घाबरलो, कारण दोघं पण घरात आणि आम्ही एकत्रच होतो सगळीजण। पण त्याच्यानंतर मग पाटीलकरांनी बहिणीला सांगितलं की तुझे डॉक्टर जे आहेत ते सांगतील तसं तू कर, आणि मुलाला सांगितलं की तुला ॲडमिट व्हावं लागेल। मग त्याप्रमाणे तसं झाल्याने बापूंच्या कृपेने ते व्यवस्थित पण झाले, दोघांचं पण खूप म्हणजे तब्येत पण बरी झाली। पण म्हणजे इथे सांगण्याचं हे की बापू जसं आपल्याला म्हणतात की योगायोग हा शब्द नसतोच, की आपल्या सद्गुरूने आपल्यासाठी आपल्या भक्तासाठी केलेली एक योजना असते, त्याचा आम्हाला हा अनुभव आला आणि बापूंच्याच कृपेने आम्ही त्या ह्याच्यातून म्हणजे संकट यायच्या आधीपासूनच बापूंनी त्यांची योजना सुरू केली होती, म्हणजे आम्हाला माहीतच नव्हतं की हे संकट आमच्यावरती आहे म्हणून। अशा प्रकारे म्हणजे बापूने आम्हाला खूप मोठ्या संकटातून बाहेर काढलं आहे, हाच माझा अनुभव आहे। हरिओम श्रीराम अंबज्ञ।